का आता पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आरसीसीचा 180 पैकी 180 टॉपर आलेला आहे, त्याचा पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या प्रत्येक पेपरमध्ये त्याचा फोटो जाणार आहे, किती अभिमान वाटेल. बघा लातूर पॅटर्न म्हणजे काय आहे, लातूरचं वैशिष्ट्य काय आहे, बेटा सर्वसाधारण विद्यार्थ्यांना असाधारण बनवणं, सर्वसाधारण विद्यार्थ्यांना असाधारण बनवणं बेटा, त्याला खूप मोठं बनवणं. तुम्हाला माहीत असावं 180 पैकी 180 मार्क घेऊन आलेला जो ऋषिकेश शुडगे आहे बेटा, त्याचं घर अगदी छोटंसं घर आहे, त्याचे वडील शेतकरी आहेत बेटा, शेतामध्ये काम करतात, आणि त्या विद्यार्थ्यानं जिद्दीला पेटून बेटा बेटा बघा भारतातून तो पहिला येऊन दाखवलं त्यानं, ठीक आहे. अशा पद्धतीनं जो दुसरा आला बेटा केमिस्ट्रीमध्ये, तो सुद्धा बरुरे, सौरभ बरुरे बेटा, त्याचे वडील 6 वर्षाचं असताना वारले होते, त्याच्या आईने जिद्दीने त्याला शिकवलं आणि त्यांना सुद्धा सिद्ध करून दाखवलं बेटा. तसं तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये बेटा बघा, तुम्ही कदाचित पैशावाले असाल किंवा नसाल काही फरक पडत नाही, पण तुम्हाला आयुष्यामध्ये एक एक कुठली तरी गोष्टीनं पेटवलं पाहिजे बेटा, तेव्हाच ह्या गोष्टी साध्य होतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला, ठीक आहे, अभ्यास करताना आपण हसत खेळत करायचा, पण बेटा नेहमीच बॅक ऑफ द माइंड ठेवा, तुम्हाला तुम्ही एका मिशनवर आहात, यू आर ऑन अ मिशन, आणि तुम्हाला हे मिशन जिंकायची बेटा, तुम्हाला एवढ्या सहजपणे लूजपणे सोडायचं नाही आहे. काय चुका होतात अभ्यासातल्या शोधून काढा, सरांच्या मागे लागा. फिजिक्स सर मला फिजिक्सचं हे सांगाच तुम्ही, सर मला केमिस्ट्रीचं हे सांगाच तुम्ही, सर मला डायजेशनचं हे सांगितलंच पाहिजे तुम्ही, ठीक आहे. तुम्ही स्वतः बेटा थोडं ॲक्टिव्ह राहा, ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह व्हा बेटा. जसं आज रिझल्ट आला आहे तसा 2 वर्षानंतर जेव्हा तुमचा रिझल्ट येईल बेटा, तेव्हा तुमच्या घरामध्ये स्वर्ग असलं पाहिजे, तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर तो स्वर्गीय आनंद तुम्हाला दिसला पाहिजे. त्यांना जेव्हा तुम माझ्या मुलानं हे करून दाखवलं, माझ्या मुलीनं माझ्या दिदीनं हे करून दाखवलं, हा जो आनंद असतो बेटा हा पैशानं कधीच घेता येत नाही, तो फक्त आणि फक्त तुमच्या यशानं त्यांच्या चेहऱ्यावर येऊ शकतो बेटा. त्याचे जेव्हा आता इथं सत्कार झाला तेव्हा त्यांचे आईवडील जेव्हा आले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझा जेव्हा रिझल्ट लागला होता मला तो क्षण आठवला बेटा, ठीक आहे. तो क्षण तुम्हालाही अनुभवायचा आहे आणि त्यासाठीच मेहनत करायची बेटा. कशासाठी करायचं, तर त्या दिवसासाठी करायचं बेटा. आपलं ठरलं आहे, नीटवर मात करायची आपल्याला.